गणेशपेट पुलिस ने शहर में सक्रिय गुटखा तस्करों के बड़े रैकेट से पौने 2 लाख रुपए का माल पकड़ा है। गुटखा ले जा रहे टाटा एस चालक को गिरफ्तार भी कर लिया गया है। आरोपी राकेश पन्नालाल केशरवानी है। केशरवानी गुरुवार सुबह टाटा एस वाहन में गुटखा लेकर जा रहा था। गणेशपेट के जाधव चौक पर गश्त लगा रही पुलिस ने संदेह के आधार पर टाटा एस को रोका। उसकी तलाशी लेने पर 2.25 लाख रुपए की कीमत का गुटखा मिला। पुलिस ने गुटखा सहित 2 लाख रुपए कीमत की टाटा एस बरामद कर केशरवानी को गिरफ्तार कर लिया। केशरवानी शांतिनगर के गोदाम से गुटखा अजनी ले जा रहा था। आज दिनांक 27 जानेवारी रोजी आमचा नाईटचा जो स्टाफ आहे त्या आधीमध्ये गस्त करत होता जाधव चौक आणि बस स्टँडच्या परिसरामध्ये। गस्त करीत असताना त्यांना एक अंदाजे सकाळी 10 वाजल्या सुमारास जाधव चौक या ठिकाणी एक टाटा कंपनीचा टेम्पो संशयास्पद दिसून आला। म्हणून त्यांनी तो थांबवला असता ते चालकाचं नाव असा समजून आलेलं आहे। चालकाचं नाव त्यांना सांगितलेलं आहे की राकेश केशरवानी म्हणून आहे राहणारा शांतीनगरचा इसम आहे। त्याला विचारणा केली असता काहीतरी त्याची चलबिचल दिसून आली म्हणून गाडी पूर्ण सर्च केली। जो टेम्पो आहे सर्च केला, टेम्पोमध्ये आम्हाला काही माल मिळाला काही संशयास्पद दिसलं म्हणून आम्ही पंचासमक्ष त्याची पाहणी केली आणि त्याच्यामध्ये आम्हाला जवळपास 1,74,000 प्रतिबंधित तंबाखू आणि गुटख्याचा माल मिळून आला। म्हणून आम्ही त्याला तत्काळ FDIला सुद्धा माहिती दिलेली आहे आणि तो मुद्देमाल आणि गाडीची अंदाजे किंमत 2 लाख रुपये असा 3,74,000 मुद्देमाल आम्ही पंचासमक्ष जप्त करून पोलिसांना ताब्यात घेऊन विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपी सध्या आमच्या कस्टडीत असून त्या आरोपीने तुम्हाला कुठून आणला होता आणि कुठे घेऊन जात होता याच्यामागं काय कटकारस्थान आहे याच्यामध्ये कोण साथीदार आहे याच्याबद्दल सविस्तर आम्ही तपास करीत आहोत। सध्या आरोपीला आम्ही रिमांडसाठी कोर्टामध्ये पेश करीत आहोत। NBCN न्यूज के लिए अखिलेश के साथ अभिषेक पांसी की रिपोर्ट।